नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी आणि रवींद्र भैया पाटील उपस्थित होते अंत्योदय योजनेत जिल्ह्यातील दिव्यांग विधवा परित्यक्त्या भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी दुर्धर आजारग्रस्त आदिवासी व्यक्ती साठ वर्षांवरील वृद्ध ज्यांना कुठलाही आधार नाही तसेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा समावेश करून त्यांना या योजनेअंतर्गत धान्याचा लाभ द्यावा ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतले नाही त्यांची यादी तयार करावी तसेच गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकारी राऊत यांनी आगामी काळात तीन महिन्याच्या धान्याची उचल करावयाची असल्याने पाळदी येथील गोडाऊन भाड्याने घेणे अंमलनेर व पाचोरा येथे गोडाऊन भांडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी आणि रेशन दुकानदारांना दिलेली ई पास मशीन बदलून मिळण्याची मागणी केली श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव